मित्रांनो टाइमर लावला जात आहे, पहिला चेंडू टाकला जाईल त्यावेळेस आपण टाइमर ऑन करतो। बरोबर 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत। पहिली 3 षटक 15 मिनिटांमध्ये जर झाली नाही तर चौथ्या षटकासाठी एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड मध्ये पंचांच्या माध्यमातून आतमध्ये घ्यावा लागेल। सामन्याला सुरुवात होतीये, पहा जबरदस्त मॅच पाहायला मिळेल या परिसरातील। निश्चित शहापूरच्या दोन दमदार टीम एकमेकाच्या समोर खेळतील। एका बाजूने हरिओम स्पोर्ट शहापूर आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल संघ वक्रतुंड गंगा रोड। या दोन संघांच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे। सलामीची दोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होती आहे। विकास आणि देव हे दोन सलामीचे फलंदाज यंगस्टर खेळाडू मैदानाच्या आत सुरुवात करतायत। गोलंदाज तयार सुजय भगत। सुजयचा हा पहिला चेंडू अतिशय खराब चेंडू पाहायला मिळतो। एक सिंगल धाव पूर्ण करतायत आणि पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल। पंच सांगतायत हा नो बॉल कॉल आणि त्याच्यानंतर आलेली ही सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाईल। सिंगल प्लस वन अशा दोन धावा येतील। दोन धावांच्या मदतीने धावफलकाला सुरुवात करतायत। हरिओम स्पोर्ट शहापूर संघाची धावसंख्या बिनबाद 2 धावा। सुरुवात झाली आहे सलामीसाठी। देव आणि साथ देताना विकास हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। हरिओम शहापूर संघाची स्टार खेळाडूंची जोडी समोरून अष्टपैलू सुजय भगतचा हा चेंडू सुद्धा खराब। नो बॉलचा इशारा गोलंदाजाला दिली होती धोक्याची घंटा। नो प्लस वन दोन धावा सुद्धा पुन्हा एकदा येतील आणि या गोलंदाजाला पुन्हा गोलंदाजी करता येणार नाही। धोक्याची घंटा गंगा रोड संघासाठी। सुजयचे पहिले दोन चेंडू जर पाहिले असतील तर अतिशय खराब पाहायला मिळाले आणि या सामन्यात दर्जेदार सुरुवात होती आहे। हरिओम स्पोर्ट शहापूर बिनबाद मोफतच्या 4 धावा। चला टाइमर ऑन आहे, वेळेची काळजी घ्या। पहिलं एक मिनिट या ठिकाणी आपण खर्च करताय आणि एकही चेंडू या अजून पाहायला मिळालेला नाही। गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। षटक क्रमांक पहिलं चालू होईल फ्रेश ओव्हर, कारण पहिल्या दोन चेंडूंवरती दोन भीमर आले आणि सुजयला मात्र इथून गोलंदाजी करता येणार नाही या सामन्यासाठी। गंगारोड विपक्ष हरिओम असा सामना मैदानावरती चालू आहे। सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास आपण पाहू शकाल, स्ट्राईक एंड वरती खेळतोय। हरिओम शहापूर संघासाठी सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे। विकास आणि देव या चेंडूवरती विकासच्या माध्यमातून फटका दर्जेदार, फटका दमदार, चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पल्ल्याआड। या मॅचचा पहिला चौकार विकासच्या बॅटमधून। पहिल्या चेंडूवर 4, पहिले दोन चेंडू आपण पाहिले असतील तर अवांतर पाहायला मिळाले, 4 धावा मोफतच्या, त्यानंतर हा चौकार। एकंदरीत आपण पाहिलं एक चेंडू फेकून झालाय आणि 8 धावा धावफलकावरती ऍड केलेल्या पाहायला मिळतील। जबरदस्त सुरुवात, दर्जेदार सुरुवात होत असताना हरिओम शहापूर संघाची। सलामीचा फलंदाज विकास स्ट्राईक एंडवरती खेळतोय। साथ देत असताना देवा या चेंडूवरती बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, फसलाय फटका, पॉइंटवरती झेल, फलंदाज होतोय फेल। लागलेला पहिला धक्का हरिओम शहापूरला, फलंदाज विकास बाद। या मॅचमध्ये मात्र निराश करतोय विकास। आपण पाहत असाल एक चौकार मारला, त्यानंतर तंबूच्या आश्रयाला येऊन विसावतोय। लागलेला हा पहिला धक्का हरिओम शहापूर या संघाला। न्यू बॅट्समन हरीश मैदानाच्या आतमध्ये येतोय। बॅटिंग करताना हरीशला आपण पाहू शकाल। हरीश आणि देव या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती जबाबदारी। सलामीचा फलंदाज विकास लवकर बाद होतोय, 4 धावांचं योगदान दिलं, त्यानंतर माघारी परतत असताना पाहायला मिळतोय। षटक चालू आहे पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये आपण पाहत आहे तर धावफलकावरती अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 8 धावा। हरीश स्ट्राईक एंडवरती, नवीन फलंदाज न्यू बॅटर।
अरे या वेळेचा फुलटो चेंडू ऑन साइडला खेळतोय, फटका चांगला आहे, फिल्डर दूरवरनं येतोय, चेंडूला अडवतोय, फेकतोय, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि यशस्वीरित्या या दोन धावा सुद्धा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगली बॅटिंग या मैदानावरती नेहमी सराव करत असताना हा संघ पाहायला मिळतोय. हे दोनही संघ आजूबाजूच्या परिसरातील निश्चितच शहापूरच्या दोन दादा टीम खेळतायत. एका बाजूनं गंगा रोड, दुसऱ्या बाजून आपल्याला पाहायला मिळत आहेत हरिओम शहापूर. या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. षटक पहिलं आहे आणि या पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या बनवत आहेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना यावेळेस मात्र सुंदर टप्पा, चूक टप्प्यावरती चेंडू चांगला पाहायला मिळाला गोलंदाज निशांत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अगदी सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर सुजय आला होता गोलंदाजीसाठी. पहिल्या दोन चेंडूंवरती दोन बीमर चेंडू हातातनं स्किट होताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सुजयला या सामन्यात गोलंदाजी करता येणार नाही. गोलंदाज निशांत आला आहे आणि निशांतवरती हल्ला झाला आहे. या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा शरीर भेदक मारा पाहायला मिळतोय. सरळ चेंडू अडवला जातोय, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव स्वरूपात संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय, तिसरा दिवस मैदानावरती पार पडतोय. या तिसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. सामना गंगा रोड आणि हरिओम या शहापूरच्या संघांच्या दरम्यान. या दरम्यान पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडली जाईल. निश्चितच लांबणीवरती पडलेलं हे षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 11 धावा, 11 on the board, 11 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारे निश्चितच धोका न होता 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर एक चांगलं कमबॅक होत आहे, चौकार सुद्धा आला होता या षटकामध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर 11 धावांवरती पहिलं षटक समाप्त होत आहे. हरिओम शहापूर हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2024 हा तिसरा दिवस. उद्याचा दिवस मित्रांनो शहापूरकरांसाठी मोठी पर्वणी असणार आहे, कारण शहापूर टेनिस क्रिकेटच्या दादा टीम उद्या मैदानावरती झुंजताना आपल्याला पाहायला मिळतील. ग्रामीणचं दर्जेदार क्रिकेट आपण पाहू शकाल. पहिलीच मॅच वेताळस्वामी विपक्ष गोटेघर, दुसरा सामना खातिवली विपक्ष गेरसे, सामना तिसरा आटगाव विपक्ष वाफे, चौथा सामना वाशिंद विपक्ष भातसई, सामना क्रमांक 5 सह्याद्री वाशाळा विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेदी, त्यानंतर पप्पू 11 दसई आणि डोंगरीपाडा. या मातब्बर महासत्तांच्या दरम्यान उद्या जद्दोजहद पाहायला मिळेल. भरपूर दर्जेदार मॅचेस उद्याच्या दिवसात आपण पाहू शकाल. षटक 2 सुरुवात, गोलंदाज तयार. प्रफुल आलाय, पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत, एकच धाव या दरम्यान पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग करत असताना चेंडूला पकडलं, एक सिंगल धाव धावफलकावरती जोडतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड झालं, ते जाऊन पोहोचलं 12 या धावसंख्येवरती. षटक दुसरं चालू झालंय, पहिल्या चेंडूवर 12 धावा. स्ट्राईक रोटेट, देव स्ट्राईक एंड वरती येतोय. सलामीचा फलंदाज जबाबदारी स्वीकारेल का हे पाहायचं. यावेळेस फटका खेचतोय, डिक्लर झोनच्या दिशेनं चेंडू जाईल. एक सिंगल धाव देवच्या बॅटमधनं येते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर पोहोचेल ते 13 या धावसंख्येवरती. 13 on the board, षटक दुसरं चालू आहे. 13 धावा धावफलकावरती. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2024 आमच्या समवेत स्कोरच्या भूमिकेत कामगिरी पार पडत असताना आमचे मार्गदर्शक चेतनजी मडके सर या संपूर्ण टुर्नामेंटसाठी भरपूर मोलाचं योगदान सरांचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर कमी तिथं आम्ही ही भूमिका पार पाडत असताना एक दर्जेदार आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या मैदानावरती एक दर्जेदार क्रिकेटर आणि दोस्तीच्या दुनियेत वावरत असताना दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आमचे चेतनजी मडके सर आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेत कामगिरी पार पाडतायत. निश्चितच षटक दुसरं चालू आहे. धावफलकावरती आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहे 14 धावा, 14 on the board. यावेळेस हा खोलवा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेला, मिस टायमिंग स्ट्रोक, दूरवरनं फिल्डर येतोय. व्हॉट अ कॅच, ब्युटिफुल कॅच. फलंदाज माघारी परतेल, लागलेला दुसरा धक्का हरिओम शहापूरला.
यंगस्टर फलंदाज देव तंबूच्या आश्रयाला येतोय. मोठा धक्का लागतो या ठिकाणी हरिओम शहापूर संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमधून बाहेर येते. सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला. डगआउट मध्ये फक्त 11 प्लेयर तुमचे बसतील, 9 प्लेयर बसतील, 2 प्लेयर आतमध्ये असतील. आपण 9 खुर्च्या 11 प्लेयरसाठी ठेवलेल्या आहेत. सर्व चाहत्यांना आणि फॅन्सना सांगा की आपण मंचावरती जाऊन बसा. चला सामना चालू करायचा आहे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय बॅटिंग करण्यासाठी. हार्ड हिटर फलंदाज रियान मैदानावरती. रियानच्या खांद्यावरती इथून जबाबदारी मॅच फिनिश करण्यासाठी पटाईत. या चेंडूवरती सुद्धा आल्या आल्या. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बिग विकेट डाऊन. मोठा लॉस हरिओम संघाचा. फलंदाज बाद होतोय. रियान आल्या पावली तंबूच्या आश्रयाला परत जातोय. चौदा धावा धावफलकावरती आहेत आणि 14 धावांवरती लागलेला हा अजून एक धक्का हरिओम शहापूर या संघाला. पहिल्या षटकात तब्बल 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. षटक क्रमांक 2 चालू झालं आणि धावफलकावरती जर आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत आहेत त्या 14 धावा. बॅटिंग करत असताना नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. रिहानची जागा भरून काढण्यासाठी हरेशला साथ देताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर नवीन फलंदाज आदी आणि हरेश. इथून सामना फिनिश करायचा आहे. एक चांगला फिनिशिंग टच द्यावा लागेल. पहिल्या षटकात 11 धावा आल्या होत्या. पाया चांगला पाहायला मिळाला हरिओम शहापूर संघासाठी. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन आलाय आधी. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरवरती सिंग सीमारेषेवरती फिल्डर आहे. पकडतोय फेकतोय. या दरम्यान 2 धावा कम्प्लीट केल्या जातील. 2 धावांची मदत येईल. धावफलकाला जोडली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 16 ऑन द बोर्ड. 16 धावा स्कोअर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धर्मवीर चषक 2024. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा देणारी ही मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा हरिओम मित्र मंडळ आणि विजयभाई भगत आयोजित धर्मवीर चषक. वैभवशाली 24वा पर्व, गौरवशाली परंपरा असणारी ही टूर्नामेंट. गेली 24 वर्ष अखंड वैभवशाली चाललेली ही क्रिकेटची पंढरी आपल्याला पाहायला मिळते. षटक दुसरं संपलंय. धावफलकावरती हरिओम शहापूर संघाची धावसंख्या आपण पाहताय तर 16 धावा स्कोर कार्डवरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8.00 सरासरी निश्चितच रोखून ठेवलंय, अडवून ठेवलंय, आडवा बांध घालून ठेवलाय. धावा मोठ्या बनवून देत नाहीयेत. गतिरोधक पाहायला मिळत आहेत. इथून धावा कशा पद्धतीनं बनवल्या जातील. शेवटचे अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंवरती किती धावा जमवल्या जातील हे आपल्याला पाहावं लागेल. षटक दुसरं संपलं. धावफलकावरती आहेत त्या 16. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाज समीर गोलंदाजीसाठी फिरकीचं आक्रमण. पहिला चेंडू सुंदर पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट वरती अडवताना थोडीशी चूक. पहिली कंप्लीट धाव दुसऱ्या धाबेसाठी धावत आहेत. नजर हटी दुर्घटना घटी. पहा मित्रांनो काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. सेन्स ऑफ ह्युमर जागा ठेवायचा असतो क्रिकेटचा खेळ मित्रांनो. जेवढा शरीराने खेळता तेवढा तुम्ही बुद्धीनं सुद्धा खेळायचा असतो. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चूक आणि त्यानंतर 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत. या 2 धावांच्या मदतीनं धावफलकावरती 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना हरिओम स्पोर्ट शहापूर हा संघ मैदानावरती. 2 यंगस्टर खेळाडू समोरासमोर झुंजतायत. एका बाजूनं स्ट्राईक एंडवरती हरीश तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरनं युवा समीर. यावेळेस हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच दंडित करतील. व्हाईट बॉलचा कॉल. त्यानंतर एक सिंगल. 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. यावेळेस हा चुकीचा चेंडू. फिरकीचं आक्रमण पाहायला मिळतंय. सिमेंटची खेळपट्टी आहे आणि सिमेंटच्या खेळपट्टीवरती आपण बऱ्याचदा पाहिलं असेल. फिरकी गोलंदाजांसाठी भरपूर अडचणी निर्माण होत असतात. यावेळेस लेग ब्रेक, बॅटची एज आणि त्यानंतर पुन्हा चेंडू जातोय. डिक्लेअर झोनच्या दिशेनं सिंगल. एका धावेचं योगदान या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतं. षटक तिसरं चालू आहे. शांत चाललेलं क्रिकेट. निश्चितच या षटकाचा आपण विचार केला तर मोठा फटका अजून आलेला नाहीये. फटके मारले जातील का. या अगोदरच्या मॅचमध्ये हरिओम स्पोर्ट शहापूर संघानं तब्बल 50 पार केली होती. या मॅचमध्ये करतील का. अद्यापपर्यंत आहेत त्या धावफलकावरती 21 धावा. 21 षटक तिसरं. गोलंदाज गोलंदाजी करत असताना उजव्या हाताचा फिरकीपट्टू
समीर यावेळेस ऑफ ब्रेक पहा मित्रांनो गुगली लेग ब्रेकच्या ऍक्शन मध्ये ऑफ ब्रेक टाकत असताना विकेट कीपर थोडीशी चूक करतोय बाईचा इशारा येतोय आणि या दरम्यान एक सिंगल धाव येईल धावफलकाला ऍड केली जाईल सुंदर चेंडू टाकत असताना गोलंदाजी सुंदर झाली आहे मात्र फिल्डरची साथ मिळावी लागेल विकेट कीपरची साथ मिळावी लागेल गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल अगदी तीन चार पावलांचा रनअप आणि त्यानंतर टाकत असलेले चेंडू जर आपण पाहत असाल तर सुंदर नियंत्रण या चेंडूवरती पाहायला मिळतं निश्चितच बोटांची जादू पाहायला मिळतीये जादूई फिरकी या चेंडूवरती वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने खेळतोय फिल्डर सीमारेषेवरनं येईल पकडेल फेकेल दोन धावांचं निश्चितच योगदान येईल मात्र वन शॉट पंचांची घारीसारखी नजर सांगत असताना हा एक धाव कमी तुम्हाला दिली जाईल वन शॉट एक रन शॉटचा इशारा पॉपिंग क्रीज पार करून यायचं असतं लाईनला पार करून यायचं असतं मित्रांनो तुम्ही लाईनवरती बॅट ठेवाल रिटर्न जाल तर तुम्हाला ही धोक्याची निश्चितच घंटा असते यावेळेस पुन्हा एकदा ऑफ ब्रेक सुंदर गुगली अतिशय दर्जेदार चेंडू पियुष चावलाची तुम्हाला आठवण येईल ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू कुठल्या बाजूला वळण घेईल हे सांगणं कठीण पाहायला मिळतं लेग ब्रेक गोलंदाजी करत असताना मध्ये तर एखादा ऑफ ब्रेक येतोय एकाच ऍक्शनमध्ये दोन्ही बाजूला चेंडूला फिरवतोय यावेळेस सुद्धा हा सुंदर ऑफ ब्रेक चेंडू पाहायला मिळतोय फलंदाजाला काही कळायच्या आत चेंडू कलेक्ट केला जातोय निर्धाव स्वरूपात संपन्न होत असताना हे फिरकी षटक या ठिकाणी पाहता पाहता समाप्त होतोय तीन षटकांचा खेळ मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये संपतोय धावफलकावरती आहेत त्या 23 धावा 23 ऑन द बोर्ड हरिओम स्पोर्ट्स शहापूर संघाची धावसंख्या साईनगर चेरपोली संघ आपण तयार राहायचा आहे साईनगर चेरपोली आपण आपला संपूर्ण स्क्वॉड तयार ठेवा हा सामना जसा संपेल तसा लगेचच आपला सामना खेळवला जाईल तीन षटकांचा खेळ संपलाय चौथ्याला सुरुवात षटक क्रमांक 4 यावेळेस अजून एक फिरकीचा जादूगार काय टप्प्यावरती गोलंदाजी करतायत फेकलेला पहिला डॉट सिद्धूच्या माध्यमातून गोलंदाज सिद्धू फिरकीचं जाळं पाहायला मिळतं यावेळेस सुद्धा हा सुंदर चेंडू कंगारोड संघासाठी काय सुंदर गोलंदाजी करतायत अगदी शांत डोक्यानं खेळत असताना सुंदर गोलंदाजी याच दरम्यान लाडक्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये पत्रकारितेचा बुलंद आवाज सन्माननीय उमेशजी जागरे सर त्याचबरोबर त्यांच्या साथीनं सन्माननीय राजेशजी जागरे सर आणि समवेत रविदादा लकडे विकासजी डोंगरे हे सर्व मान्यवर आपल्याला मंचावरती पाहायला मिळत आहेत मान्यवरांनी भरलेलं व्यासपीठ त्याचबरोबर सन्माननीय दिनेशजी पाचघरे सर्व पत्रकार मंडळी आज आपल्याला मंचावरती पाहायला मिळतीये या संपूर्ण क्रीडा नगरीचा आणि क्रीडा विश्वाचा आनंद घेत असताना या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम षटक चौथं चालू आहे हरिओम संघासाठी या ठिकाणी बॅटिंग करत असताना यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय दूरवरनं फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करेल मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय यावेळेस हा टप्प्याचा चेंडू आहे त्या ठिकाणी आपण पाहाल तर सीमारेषेवरती खराब फिल्डिंग चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकार सर्व लाडक्या मान्यवरांना विनंती आहे लाडके पत्रकार सन्माननीय उमेशजी जोशी त्याचबरोबर पत्रकार राजेशजी जागरे सर पत्रकार विकासजी डोंगरे सर पत्रकार दिनेशजी पाचघरे सर त्याचबरोबर सन्माननीय रविदादा लकडे तालुका सचिव
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बुलंदाबाद, सन्माननीय रविदादा लकडे, विकासजी डोंगरे, दिनेशजी पाचगरे, राजेशजी जागरे, उमेशजी जोशी, सर्व लाडक्या पत्रकार मित्रांना आणि मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. शेवट गोड करतायत, षटक आपण पाहताय निश्चितच चालू असताना हे चौथं होतं, संपलंय. धावफलकावरती आपण पाहिलं तर 32 धावा जोडतायत हरिओम शहापूर संघाची धावसंख्या 32. या धावसंख्येवरती 33 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय, बनवाव्या लागतील या 33 धावा विजयासाठी. चौतीस धावा पूर्वार्धामध्ये जमवल्या हरिओम स्पोर्ट्स शहापूर या संघानं आणि 35 धावांचं लक्ष दिलंय. बॅटिंग करताना पाहायला मिळतील टीम मैदानाच्या आतमध्ये गंगा रोड संघ उतरेल 24 चेंडू आणि बनवायचे आहेत 35 धावा. या ऐकूयात लड़के पत्रकार सन्माननीय नरेशजी जाधव साहेबांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व मान्यवर मंडळीचं, मान्यवर पाहुण्यांचं, लाडक्या पत्रकारांचं हरिओम मित्रमंडळ शहापूरच्या वतीनं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चार षटकांचा पूर्वार्ध संपलाय, या ठिकाणी उत्तरार्धाला सुरुवात होईल. बॅटिंग करताना संघ गंगा रोड मैदानाच्या आतमध्ये येईल 24 चेंडू आणि बनवायचे आहेत 35 धावा. समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात कल्याण ग्रामीणचा आवाज, आमचे प्रसन्नजी चव्हाण यांचा दमदार आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय सुमनाजी खाडे सर. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2024 एक दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा आणि या क्रीडा स्पर्धेचा आपण पाहू शकतो. आजचा दिवस क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतो. 34 इज द स्कोअर अँड 35 इज द टार्गेट. गंगारूड संघाचे एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे, माजी कर्णधार आदरणीय रमेशजी भगत साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल त्यांना आपण या व्यासपीठावरती, तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच मैदानावरती आता स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळतील. महेश आणि महेश जोडीला सलामीला दाखल झालेले आहेत, ते म्हणजे विपुल. तर बॉलिंग मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये आपल्याला प्रथमेश पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल हॅमर्ड करायचा प्रयत्न. थर्ड मॅनमध्ये फिल्डर आहेत, चांगलं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतो मैदानावरती. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट स्वीपर कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर. मिड ऑनमध्ये फिल्डर इनसाइड द सर्कल कॅचिंग पोझिशनवरती. वाईडिश थोडासा मिड ऑफ आणि त्यासमवेत शॉर्ट.
मिड विकेट मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच मिड विकेट. अशा रीतीने फिल्डरची रचना, सजावट, अनालिसिस, स्ट्रक्चर पाहायला मिळतो. फटका सुंदर आहे मात्र धावा फक्त एकच मिळून जातील. एक दावजी मात्र धावफलकावरती ॲड, सांघिक धावफलक जे मात्र ओपन झालं आहे. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळती आहे जी मात्र फक्त आणि फक्त एक दावजी मात्र धावफलकावरती. 35-35 लक्ष मैदानावरती सेट झालेलं आहे आणि 35-35 पाठलाग करत असताना गंगा रोड संघ सध्याच्या स्थितीला 2 चेंडू फेस केलेत. एकच धाव जी मात्र धावफलकावर झाली आहे ॲड. प्रथमेश माध्यमातून लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. कामगिरी, लाजवाब, गोलंदाजी आपल्याला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळती आहे तर आपण पाहू शकतो. दुसरीकडे महेशच्या माध्यमातून पहिला बॉल जो डॉट आणि त्यानंतर आलेली ही सिंगल पाहायला मिळती आहे. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला लाजवाब स्ट्रोक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिले किया इंतजार और फिर किया गेंद पे वार, गेंद को फेंक दिया बैकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाइन के बाहर. रन मिलेंगे 4 तभी तो टीम गंगा रोड का होगा बेड़ा पार. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील फक्त क्षणी आपण पाहू शकतो. ज्या मात्र 5 या आकड्यावरती फटका लाजवाब आहे. सुपर कव्हरच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावेंच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 7 ऑन द बोर्ड. कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं. आज लड़ाई करावी लागेल मैदानावरती हरिओम क्रिकेट संघ शहापूर संघाला, कारण हरिओम क्रिकेट संघ शहापूर हे नाव नाही तर हे ब्रँड आहे आणि त्या ब्रँडला मैदानावरती खेळत असताना आता ब्रँडेड कामगिरी करणं अपेक्षित असेल. मैदानावरती फटका लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉटमध्ये होता, डिपॉझिट केलंय पार्किंग प्लॉटमध्ये. चेंडू आर्क मध्ये होता आणि डिपॉझिट केलंय आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट, यूज इट, मॅसिव हिट, मॅसिव षटकार. षटकार लाजवाब आलाय आणि डबल डिजिट डबल फिगर मध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळतीय. 12 ऑन द बोर्ड. 35 टार्गेट चेस करत असताना पहिल्या 5 चेंडूंवरती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळतीय, माफ करा 13 ऑन द बोर्ड. मैदानावरती फटका, अजून एक मोठा मारायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर असतील, स्क्वेअर लेग मध्ये ठिपला गेलाय छेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. पहिली मोठी विकेट बॅटिंग करत असताना टीम गंगा रोड संघाला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 13. अजूनही आपण पाहू शकतो विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावांची गरज. 18 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारची फटकेबाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे विपुल उर्फ गुडूच्या बॅटमधून. नवीन बॅटर मैदानावरती अमोल आपल्याला पाहायला मिळतील. विनंती असेल साईनगर क्रिकेट संघ, आपण खेळायच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं आहे. साईनगर क्रिकेट संघाला ही ऑफिशियलच्या वतीने सूचना येते आहे की आपण खेळायच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं आहे आणि आपल्या कॅप्टनला आपण पाठवून द्यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती. साईनगर संघ आपल्या कॅप्टनला आपण पाठवून द्यायचं आहे आमच्या व्यासपीठावरती, ही ऑफिशियल रिक्वेस्ट असेल. मैदानाच्या दिशेला आपण वळूया जिथे मागील मॅच आहे. मॅन ऑफ द मॅच महेश आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील तर तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आपल्याला पाहायला मिळतील अमोल नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. बॉलिंग मार्कवरती फिरकीचे जादूगर म्हणून ज्यांची ओळख आहे असे शैलेश आपल्याला पाहायला मिळतील. डावकरे आताचे गोलंदाज आहेत आणि राईट आर्म गोलंदाज आहेत मैदानावरती. अगदी आपण पाहू शकतो एक वेगळी ॲक्शन आहे आणि सातत्याने आपण उल्लेख करतो की लसित मलिंगा असतील, जसप्रीत बुमरा असेल, अगदी त्यांची जी ॲक्शन असते ती ॲक्शन रीड करणं फार अवघड असतं. त्यासमवेत जर विचार केला राशिद खान जे फिरकीचे जादूगर आहेत अगदी त्याप्रमाणे ही मैदानावरती ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून. मैदानावरती फटका लाजवाब, बॉल सीमा पार, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा
हा संघर्षमय षटकार फलंदाजच्या बॅटमधून टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती एक असं नाव ज्या नावाने अक्षरशः प्रत्येक हृदयावरती घर बनवलं, अगदी नाव नाही तर ब्रँड आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती समालोचकांच्या यादीमध्ये अग्रगण्य असणारं नाव म्हणजे व्हॉइस ऑफ अल्यानी आदरणीय रेखी खाडे सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आमच्या समालोचन कक्षामध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानावरती अगदी खुल्या डब्याचा बॉल होता, पंचांकडे अपील, प्लम डब विकेटचं पतन झालंय. हो युठी बडी मछली जाल में वाघाची शिकार केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज महेश शिकेळी होत असताना समाप्त. बॅक टू बॅक आपण पाहू शकतो इथे हादरे बसत असताना टीमला. गंगारडू संघ सध्याच्या स्थितीला आता थोडासा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे, थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहील. सुजय भगत एक दमदार खेळाडू आहेत, मैदानावरती दमदार कामगिरी करावी लागेल. टीमची टोटल धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. साऊंड पुसेल 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो 13 धावा खर्च झाल्या, मात्र या दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा जरूर खर्च झाल्या मात्र. नक्कीच दर्शकांसाठी एक सुवर्ण संधी असेल, विनामूल्य कूपन आहे, ते कूपन आपण घ्यायचं आहे. ही रिक्वेस्ट आहे, खूप चांगली अशी संकल्पना की ते जे कूपन्स आहेत ते प्रत्येकाने एकच घ्यायचे, आपला आधार कार्ड तो आपण सोबत आणा, कूपनचं तुम्हाला मिळलं जाईल. आणि शेवटच्या दिवशी लकी विजेत्याला आपण एक मोटर बाईक देणार आहोत. मागच्या दिवशीला आपण वळूया जिथे आपल्याला पाहायला मिळतील नवीन बॅटर सुजय. पाहूया सुजयच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. त्यावेळेस आडव्या पट्ट्याने लाजवाब स्ट्रोक, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असतील, झालेली मिस्टेक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा, बॉल निघून चाललाय. डिपेश बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळते नशिबाची साथ, बॉल सीमा पार आणि नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा लकी धर्मवीर चषक चौकार. 23 जाबा धावफलकावरती आहे, 23 ऑन द बोर्ड. अजूनही जर पाहायला गेलं तर पारा दाबींची गरज, विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 14 चेंडू आणि 12 धावा लेस दॅन रन बॉल इक्वेशन मैदानावरती. आता सिंगल डबलने देखील तुम्ही मॅच जिंकू शकता. आता रिस्क घेतली जाईल, मॅच लवकर फिनिश केली जाईल की सिंगल डबलच्या आधारे या मॅचवरती वर्चस्व गाजवलं जाईल. रनवे रिदममध्ये थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते, बघा रनवे फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉलो थ्रू असतो, फॉलो थ्रू देखील तितकंच महत्वाचं असतं. इथे रनवे रिदममध्ये मिस्टेक, डेड बॉल पाहायला मिळतोय मैदानावरती. आपण पाहू शकतो चेंडू पडल्यानंतर फिरला ऑन साईडला आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगचे फिल्डर मिड विकेट मध्ये आले, कार्पेटच्या सहाने जोपर्यंत फील्ड करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट आहेत. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग फार लाजवाब आपल्याला पाहायला मिळाली. अगदी चेंडूवरती नजर शेवटच्या क्षणापर्यंत ऐन मुवमेंटला आपण पाहू शकतो. ही आडवा पट्टा फिरवण्यात आला आणि 2 धावा कंप्लीट झाले. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 25 पाहायला मिळते. 13 बॉल आणि 10 धावींची गरज, 13 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतं. बी फास्ट अँड बी फ्युरियस, वेळ वाचवणं गरजेचं असेल. मैदानावरती फटका लाजवाब आहे, पहले किया गेंद का इंतजार और फिर किया गेंद पे वार, चेंडूला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत दमदार धर्मवीर चषक षटकार. आता मात्र या षटकार आणि या मॅचची हवा निघली गेली आहे. ज्याप्रमाणे हवा टायर मधून निघल्यानंतर टायर पंक्चर होते, या मॅच देखील आपण पाहू शकतो इथे थोडस प्रमाणात का होईना वन साइड पाहायला मिळते. अरे काय धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा 12 चेंडू 4 धावांची गरज. चला स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहील. चला विनंती असेल साईनगर संघाचे कॅप्टन, साईनगर संघाचे कॅप्टन तुमच्याकडे 1 मिनिटांचा अवधी आहे रिपोर्टिंग करायचं आहे. साईनगर संघाचे कॅप्टन 1 मिनिटांचा अवधी आहे, आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं, वेळ वाचवणं गरजेचं असेल. बारा चेंडू आणि 4 धावांची गरज, तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती आदी. पाहूया आदिनाथ कशा प्रकारची कामगिरी करतात. 12 चेंडू 4 धावा ओ द विकेटने फिरकीची जादूगरी आपल्याला पाहायला मिळते. हा मॅजिकल बॉल होता, हा
जादुई बॉल जाता जो मोहिनी करून गेला या फलंदाजावरती, मॅजिकल बॉल आणि त्यावरती फलंदाज बीट झाले, लाईन मिस केली आणि अशा रीतीने आला हा डॉट बॉल. 11 चेंडू विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावांची गरज, एक सोपं मापक आणि मोजक असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र अमोल तर ऑन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला सुजय पाहायला मिळतात. 11 चेंडू 4 धावा मैदानावरती, अजून एक चांगला चेंडू, संपूर्णपणाने फलंदाज बीट होत आहेत. यावेळी इथे सिंगल डबलचा गेम तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मॅच जितकी लवकर फिनिश होईल तितकं चांगलं, तुम्हाला देखील कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये तुमच्या टीममध्ये असेल. मात्र मैदानावरती सलगचे 2 चेंडू, 2 डॉट बॉल गोलंदाज आदिनाथच्या माध्यमातून. मात्र हे डॉट बॉल पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये येणं अनिवार्य होतं, गरजेचं होतं, मात्र ते आता या तिसऱ्या षटकामध्ये आलेत. हरकत नाही, या 25 सेके या जब चिडिया चुक गई खेत, मैदानावरती आता कम बॅक होईल की नाही. मैदानावरती चांगला फटका, आडवी पाठ फिरवली आणि त्यावरती अगदी सिंगल एक्झिक्यूट करण्यात आली. मिडविकेटमध्ये फिल्डर होते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे आपण पाहू शकतो. ते म्हणजे टीम गंगारोड या संघाने, हार्दिक अभिनंदन टीम गंगारोड. विनंती असेल दोन्ही संघांना शेक हँड करायचं आहे. लाईन